तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत लवकरच। नमस्कार मंडळी, तरुण भारत प्रस्तुत किचन कट्ट्या चव लई भारी मध्ये मी आपल्या रसिक खवय्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी आलेली आहे समर्थ कॉलनी लक्ष्मीनगर हिंडलगा येथील रहिवासी तृषाली उजगावकर यांच्या घरी। ते आज आपल्याला गोवन डिश बनवून दाखवणार आहेत। चला तर पाहूया ते आपल्याला गोवन डिश कोणती करून दाखवणार आहेत ते पाहूया। प्रॉन्स मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य: 4 बारीक चिरलेले मोठे कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 वाटी किसलेला ओला खोबऱ्याचा किस, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर व 1/2 किलो प्रॉन्स व तेल। प्रथम आपल्याला काय करायचंय? आपल्याला पहिला कांदा तळून घ्यायचा, तेल गरम झाल्यावर कांदा फोडणी घालायचा आहे। 4 कांदे घेतलेले आहेत, जर मोठे झाले तर चुकून काय करायचं? हा मीडियम चालतंय। मग मी अख्खे कांदे 4 बारीक चिरून घेतलेले आहेत ना? हो हो। तुम्ही मूळ कोणत्या गावचे? मी बेळगावचीच आहे। मग तुम्हाला हे मालवण डिश वगैरे कसे काय? हा मला करायला आवडतं नॉनव्हेज आणि मी ट्रायल करत असते। मग तुम्ही आता हे प्रॉन्स मसाला आहे, ही रेसिपी तुम्ही आधी पहिल्यांदा कधी केली होती? आधी मी झाले बरेच दिवस, मग एकदा असं सहज केली, वरचेवर करते, माझ्या मुलांना फार आवडते। या व्यतिरिक्त तुम्हाला आणि कोणते पदार्थ बनवायला येतात? फिश करी, नॉनव्हेज वगैरे सगळं आवडतं करायला मला। आपल्याला हा कांदा, हा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे परतताना आपल्याला सारखं मिश्रण एक मिक्सच करायला हवं का म्हणजे ते लागतं? हां हां, म्हणून सारखं व्यवस्थित असं हे करत राहावं लागतं। लालसर झालेला आहे कांदा थोडाफार, हो, तर त्याच्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे? आपल्याला टोमॅटो घालायचं। मग कांदा आणि टोमॅटो मिश्रण एकजू व्हायला हवं का त्याच्यामध्ये? हो हो। टोमॅटो किती घेतलेले आहेत? 2 घेतलेले। 2 बारीक चिरून टोमॅटो घ्यायचे आपल्याला। आता टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण एकजू झालेलं आहे, तर पुढे आपल्याला काय करायचं? आता आपल्याला त्याच्यात तिखट घालायचं आहे। तिखट किती चमचे घालणार? 2 चमचे। आपल्याला जर तिखट जास्त तिखट हवं असेल तर एक्स्ट्रा घालू चालेल? हो हो, घालू शकता तुमच्या आवडीनुसार। पहिला तिखट आता आपण घातलो आहे आणि त्याला मग चांगला लालसर रंग यायला पाहिजे, हा तेल सुटायला पाहिजे। जर आपल्याला तिखट हवं असेल तर आपण एक्स्ट्रा तिखटही घालू शकतो। मीठ किती चमचे घालायचं आहे? आपल्या चवीनुसार। अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हळद पण। माशांना हळद हा म्हणजे तो घट राहावा असा ह्याच्यासाठी घालतात। आता तेल सुटलेलं आहे, तिखट मीठ आणि हळद घातलेलं आहे। आता आपण त्याच्यात प्रॉन्स घालू आणि त्या प्रॉन्सचं चांगलं पाणी सुटायला पाहिजे आणि तो शिजला जायला पाहिजे। पण आम्ही ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, त्याला पाणी नाही घालायचं, त्याच्यातलं आपणच पाणी सुटलं जातं आणि त्याच पाण्यामध्ये आपण प्रॉन्स पूर्णपणे शिजवून घेणार। साधारण 1-5 ते 10 मिनिटं लागतील। प्रॉन्स किती घेतलेले तुम्ही? 1/2 किलो। 1/2 किलो, हां। आता आपण ह्याच्यात प्रॉन्स घातलं आहोत आणि आता तो झापून ठेवूया 1-5 मिनटं, मग त्याचं चांगलं शिजून येईल आणि रस सुटेल। डॉक्टर कोलवेकर यांचे कान नाक घशाचा दवाखाना, उपलब्ध सुविधा: रुटीन ENT कन्सल्टेशन, कान नाक घशाचे एंडोस्कोपिक एक्झामिनेशन, ऑडिओमॅट्रिक फॉर इयरिंग इव्हॅल्युएशन, श्रवण यंत्र निवडीबद्दल परफेक्ट सल्ला। पत्ता: शहापूर क्लिनिक, पहिला क्रॉस SPM रोड, भातकांडे स्कूल जवळ, शहापूर।
वेळ दुपारी 1 ते 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8। वडगाव क्लिनिक, विष्णू गल्ली शेवटचा बस स्टॉप वडगाव, वेळ रात्री 8 ते 9:30 पर्यंत। त्याच्यातला ते पाण्याचा अंश कमी होतो आणि त्याला मग ग्रेव्ही नाही मिळत आपल्याला भाजीला। हा, मग आपण हे कशासोबत खाऊ शकतो? आपण भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर। हे पूर्ण शिजलेलं आहे प्रॉन्स। आता आपल्याला ह्याच्यात गरम मसाला घालायचा आहे। किती चमचे घालायचे गरम? साधारण अर्धा चमचा घालायचा आहे। हा शेवटी घालायचा असतो का म्हणजे ह्याचा वास जाऊ नये म्हणून। हा, म्हणजे अर्धा किलोला किती घालायचं? अर्धा चमचा। अर्धा चमचा जर 1 किलो असेल तर आपण 1 चमचा घालू शकतो। हा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला खोबरं घालायचं आहे। खोबरं का घालायचं आहे? खोबरं का की आपल्याला त्याची ग्रेव्ही मिळते आणि जे काय आपले मालवणी पदार्थ आहेत त्याला खोबऱ्याचा वापर केला जातो। म्हणजे ओलं खोबरं हे आपल्याला मालवणी डिश कोणतीही असो त्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर केलाच जातो। किती घेतलेलं आहे? साधारण 1 अर्धी वाटी। अजिबात पाण्याचा अंश वापरायचा नाहीये आपल्याला। जो त्याच्यामध्ये जो रस उठतो त्याच्यामध्ये शिजवायचा आहे। हा, पाणी घातली की चव वेगळी लागते। म्हणजे फक्त आपल्याला वाफेवरती हा पदार्थ बनवायचा आहे। आता हा झालेला आहे। आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकू। आपल्याला कोळंबी मसाला हा पदार्थ बनवून दाखवलेला आहे। यामध्ये त्यांनी सर्व घरगुती पदार्थ वापरलेले आहेत, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोवलेलं खोबरं, त्याशिवाय त्यांनी गरम मसाला व तिखट मीठ इतकंच घालून हा कोळंबी मसाला तयार केलेला आहे। यामध्ये विशेष म्हणजे इतकाही अंश त्यांनी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हा पदार्थ रुचकर झालाच असेल यात काही शंकाच नाही आहे। कोळंबी हा पदार्थ कोणाला नाही आवडत, नुसतं नाव जरी काढलं तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि असंच पाणी आता माझ्या तोंडाला सुटलेलं आहे आणि आता मी खाऊन बघणार आहे की ते कसं झालंय। खूपच छान झालेलं आहे, तुमच्या हाताला चव आहे हे नक्कीच म्हणावं लागेल। यामध्ये त्यांनी फक्त वाफेवरती ही डिश बनवलेली आहे, त्यामुळे एकदम चमचमीत व रुचकर झालेली आहे। कृती: प्रथम एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर तळून घ्यावा। त्यानंतर त्यात टोमॅटो घालून कांदा टोमॅटोचे मिश्रण एकजीव करून घ्यावी। नंतर त्यात 2 चमचे तिखट, हळद, मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतावे। त्यानंतर त्यात फ्रॉन्स घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे। वरून गरम मसाला घालून 15 ते 20 मिनिटे झाकण लावून वाफून घ्यावे। त्यानंतर त्यात किसलेला खोबऱ्याचा केस घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे व 5 मिनिटे मंद आचेवर ठेवावे। त्यानंतर वरून कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यावे। त्यानंतर आपली फ्रॉन्स मसाला ही रेसिपी तयार होईल। तुम्ही आम्हाला कोळंबी मसाला ही डिश बनवून दाखवल्याबद्दल थँक्यू। तरुण भारतने मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी मानते। जर गृहिणींनो तुमच्याकडे कोणती पाककला करण्याची जर कला असेल या आमच्या खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा व आमच्या माध्यमातून तुमची प्रसिद्धी करून घ्या। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।